नमस्कार, आज आपण गाजर बर्फी पाहणार आहोत आणि त्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे पाहूया। तर इथे मी ही अर्धा किलो गाजर घेतलेली आहेत आणि सोलून स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहेत। इथे मी बदाम पावडर घेतलेली आहे आणि हे ओलं खोबरं आहे ते मिक्सरला ग्राइंड करून आणि थोडंसं भाजून घेतलेलं आहे। इथे अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे, अर्धा वाटी साखर आणि माझ्याकडे काही पेढे आहेत, ते मी पेढे ह्या बर्फीमध्ये घालणार आहे। आणि इथे घेतलेलं आहे साजूक तूप आणि स्वादानुसार वेलची। तर ही गाजर आता मी किसणीवर किसून घेणार आहे, त्यानंतर आपण बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर सर्व मी गाजर आता किसणीवर किसून घेणार आहे। ते पाहू शकता आपले गाजर संपूर्ण मी किसून घेतलेला आहे। तर आता झटपट बर्फी करण्यासाठी आपण हा किस जो आहे तो आपल्या कुकरला शिजवून घ्यायचा आहे। इथे कुकरमध्ये मी मोठा एक चमचा तूप घालणार आहे। आता आपण ह्यामध्ये गाजराचा किस जो आहे तो घालून घेऊया आणि ह्याला आपण 2 ते 3 मिनिट परतून घेऊया। आता आपलं गाजर तुपामध्ये परतून झालेलं आहे, तर ह्यामध्ये मी आता दूध घालते आणि आपल्याला आता इथे 2 शिट्ट्या फक्त घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी 2 शिट्ट्या घेऊन कुकर खोललेला आहे आणि आपला हा गाजराचा किस जो आहे तो दुधामध्ये मस्तपैकी शिजलेला आहे। तर आपण आता हा किस पॅनमध्ये काढून घेऊया। आता इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये मी थोडंसं तूप घालते आणि हा किस जो आहे तो पूर्णपणे ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे। आता ह्या किसमध्ये आपण ना साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपल्याला हे आता पूर्णपणे हे साखर मिक्स करून ह्यामध्ये घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली साखर व्यवस्थितपणे मेल्ट झालेली आहे, कारण की आपण साखरेचं प्रमाण सुद्धा योग्य ठेवलं आणि दुधाचं सुद्धा, त्यामुळे ह्याला आटवण्याची जास्त मेहनत लागली नाही। तर आता ह्यामध्ये मी ही बदाम पावडर घेणार आहे, ती घालते ह्यामध्ये म्हणजे आपल्या बर्फीला बाइंडिंग छान येईल त्यामुळे, आणि एक खोबरं सुद्धा घालते। मी आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। संपूर्ण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर मगाशी जे तुम्हाला मी पेढे दाखवले ते हे ह्याच्यामध्ये घालते। तुम्ही इथे पेढ्याच्या ऐवजी मावासुद्धा घालू शकता आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे बर्फीसाठी आपलं मिश्रण योग्य झालेलं आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि ह्यामध्ये वेलची घालते आणि वेलचीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। ताटाला मी आता तूप लावून घेते। ताटाला तूप पूर्णपणे लावलेलं आहे। आता हे बर्फीचं मिश्रण जे आहे ते मी ताटामध्ये घालते। व्यवस्थितपणे हे ताटाला संपूर्ण आपण पसरवून घ्यायचं आणि ही बर्फी आपल्याला 1 तासभर सेट करायला ठेवायची आहे। तर बर्फीचं मिश्रण मी ताटाला पसरवून व्यवस्थित घेतलेलं आहे। तर आता हे सेट होण्यासाठी 1 तास आपल्याला थांबायचं आहे। ही आता गाजर बर्फी सेट झालेली आहे। तर ह्याच्या आपण आता वड्या पाडून घेऊया। सुंदर अशी आपली ही गाजराची बर्फी तयार झाली आहे आणि मी तुम्हाला कमी साहित्यामध्ये ही बर्फी करून दाखवली आहे। तर माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।